हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आलू पराठा आणि त्यासाठी मी बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ओवा घातलेला आहे 1 चमचा आणि तो असा क्रश करून घातलेला आहे, हातावर चोळून घेतलेला आहे आणि मग टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि किंचित थोडीशी हळद घातलेली आहे, 2 चमचे आपलं रिफाईंड ऑइल असतं ते घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून व्यवस्थित मी छानपैकी डो बनवून घेतलेला आहे. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला डो मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजचे पराठे बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही असे बॉल्स बनवून घ्या. त्यानंतर आपण बटाट्याच्या भाजीसाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे एकत्र करून वाटून घेणार आहोत. त्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं आणि आपण जे मिरची, आलं, लसूणची जी पेस्ट बनवलेली ती घातलेली आहे. थोडीशी हळद घातलेली आहे आणि कांदा घातलेला आहे. हे सगळं आपल्याला थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे, खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण पराठ्यामध्ये ते ऑलरेडी शिजून निघणार आहे. आणि तेल पण मी कमीच वापरलं आहे कारण पराठ्याला आपण वरतून भरपूर तूप किंवा बटर लावतो. तर बटाटे मी मॅश करून घातलेले आहेत आणि थोडासा 1 चमचा होममेड मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट मी कमी गॅसवर फक्त एकत्र करून घेतलेले आहेत. आपल्याला खूप जास्त काही शिजवायची गरज नाही आहे, बटाटे ऑलरेडी आपले उकडलेले आहेत, तर फक्त कमी गॅसवर सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला, माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली. तर आपलं सगळं काही रेडी झालेलं आहे. आता आपले जे बॉल्स आहेत ते आपण असे छोटे छोटे लाटून घ्यायचे आहेत आणि जे आपण बटाट्याचं बॅटर बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला करतो तसंच करायचं आहे. जेवढा उंडा आपण पिठाचा घेतलेला आहे त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी घ्यायची आहे आणि जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो तसाच हा पण बनवून घ्यायचा आहे असा मोदकासारखा. आणि त्यानंतर आपला पराठा व्यवस्थित लाटून हलक्या हाताने लाटायचा आहे आणि छानपैकी खरपूस भाजून सर्व करायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप लावा, बटर लावा, किंवा जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेलही लावू शकता त्याला. आणि छानपैकी आपले सगळे पराठे मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मी माझे पराठे सर्व पण केलेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.